मागील सत्रात आपण पाहिले की बीजगणितीय समीकरणे काय असतात मित्रांनो या सत्रात आपण बीजगणितीय समीकरणाच्या काही बाजू समजून घेऊया त्या बाजू म्हणजेच पदे गुणनखंड गुणांक सामायिक आणि असामायिक पदे आहेत हे समीकरण बघा आपण बघू शकतो की या समीकरणात दोन बाजू आहेत येथे दोन एक्स हे दोन आणि एक्सचे गुणक यांनी मिळून बनले आहेत आणि मग त्यात बारा मिळवले आहेत आपण आपल्या मागील वर्गात पाहिले कोणत्याही समीकरणाचे विविध भाग असतात जे आधी वेगवेगळे केले जातात आणि परत एकत्र जोडले जातात त्यांना भागपदे म्हणतात तर आपल्या समीकरणात बारा आणि दोन एक्स हे समीकरणाची दोन पदे आहेत आता हे समीकरण पहा तुम्ही मला सांगू शकता का या की या समीकरणात किती पदे आहेत आणि ती कोणती आहेत हे समीकरण चार पदे एकत्र आल्याने तयार झाल्याचे निदर्शनास येते ते पद चार एक्स वर्ग एक्स वाय ऋण वायचा घन आणि दोन आहेत आपण बघू शकतो की येथे तिसरे पद ऋण वायचा घन आहे फक्त वायचा घन नाही आपण आपल्या मागील वर्गात शिकलो की पदामध्ये ऋणचिन्ह असणं गरजेचं आहे आता हे समीकरण पहा हे फक्त एका पदाने बनलेलं आहे तेथे ऋण बारा ए बी आणि सी चा गुणाकार आहे तर आपण म्हणू शकतो की ऋण बारा ए बी आणि सी हे या पदाचे गुणक आहेत आता या चार गुणकांना बघा पहिला गुणक ऋण बारा फक्त एक संख्या आहे म्हणून आपण तिला संख्यात्मक गुणक म्हणतो उरलेले तीन गुणक ए बी आणि सी हे चल आहेत म्हणून आपण त्यांना बीजगणितीय गुणनखंड म्हणतो संख्यात्मक गुणकला आणखी एक संज्ञा आहे संख्यात्मक गुणकाला साधारणत गुणांक म्हटलं जातं तर ऋण बारा या पदाचा गुणांक आहे आता आपल्याला समजलं आहे की बीजगणितीय गुणनखंड काय असतं तर चला दोन प्रकारची पदे समजावून घेऊया सामायिक आणि असामायिक पदे जेव्हा दोन पदांची बीजगणितीय गुणनखंड समान असतात तेव्हा ती पदे समान असतात आणि जेव्हा पदांचे बीजगणितीय गुणनखंड वेगवेगळे असतात तेव्हा त्यांना असामायिक पदे म्हटले जाते चला या उदाहरणाच्या आधारे समजावून घेऊया समजा सात एक्स वाय आणि पंधरा एक्स वाय दोन पदे आहेत ही पदे सामायिक आहेत की असामायिक लक्षात ठेवा की पदांचा प्रकार जाणून घेण्यासाठी आपल्याला फक्त त्यांच्या बीजगणितीय गुणनखंड किंवा दुसऱ्या शब्दात चलांना बघावं लागेल संख्यांना नाही ना। या दोन्ही पदांचे एक्स आणि वाय हे बीजगणितीय गुणनखंड सामायिक आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही समान पदे आहेत परंतु या पदांचं काय हे सामायिक आहेत की असामायिक दोन्ही पदांमध्ये समान चल आहे एक्स आणि वाय परंतु एक्स वर्ग मध्ये एक्स एक्स आणि वाय बीजगणितीय गुणनखंड आहे आणि तीन एक्स वाय घन मध्ये एक्स वाय वाय आणि वाय बीजगणितीय गुणनखंड आहे तर ही दोन पदे असामायिक का आहेत कारण की यांचे बीजगणितीय गुणनखंड वेगवेगळे आहेत एका समीकरणात असलेल्या पदांच्या संख्यांवरून आपण समीकरणाला वेगवेगळ्या श्रेणीत विभाजन करू शकतो एखादं समीकरण ज्यात फक्त एकच पद असतं त्याला एकपदी म्हणतात एकपदीची काही उदाहरणे आहेत एखादं समीकरण ज्या दोन असामायिक पदं असतात त्याला द्विपदी असे म्हणतात द्विपदीचेही काही उदाहरणे आहेत अशाच प्रकारे तीन असामायिक पदांच्या समीकरणाला त्रिपदी असे म्हणतात इत्यादी म्हणजेच एक किंवा अधिक पदांच्या समीकरणाला ज्याचे गुणांक शून्योत्तर असेल त्यांना बहुपद्या म्हणतात ही बहुपद्यांची काही उदाहरणे आहेत अशा प्रकारे या सत्रात आपण शिकलो की बीजगणितीय समीकरणात कोणकोणत्या बाजू असतात पुढील सत्रात आपण बीजगणितीय समीकरणाशी संबंधित काही गैरसमज पाहूया